कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. नडलं होतं इथे येण्या वाचून. सगळं चांगलं चाललं होतं की काय गरज होती? इतकी वर्ष तर मीच होतो ना, कुठे होता हा आजोबा? मग आत्ताच त्याचा इतका पुळका का? काही दिवसांची त्यांची ओळख आहे, पण मी तर त्यांच्या आधीपासून आहे ना. तिचं सर्वस्व असताना हा आजोबा कधी तिचा इतका लाडका झाला? नो, दिस इज रिअली अनफेअर. इथे राहणं धोक्याचं आहे, सगळे आजोबा चांगले नसतात हे कसं समजू मी तिला? आता ती काही लहान नाहीये, माणसांची ओळख तिला कळायलाच पाहिजे. मुळात इथे येण्याचा तिचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे, नव्हे तो अतिरेकीच आहे. तिला इथून बाहेर काढलं पाहिजे. मी तिला इथे थांबू देणार नाही. मला माहितीये काय करायला पाहिजे ते. हे घ्या आजोबा, तुमच्या मनात जे काही आहे, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना, ते सगळं लिहा. अजिबात हेजिटेट नका करू. तुमच्याविषयी असेल, बाबाविषयी असेल, जे काही वाटतंय ते लिहा. आजोबा बाबाच्या पास्टविषयी समजून घेणं मला खूप गरजेचं आहे. तो असा चिडचिडा का होतो? आगीला का घाबरतो? आणि नेमकी त्याला कशाची भीती आहे हे सगळं कळणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर काकांनी सांगितलंय हे सगळं कळल्याशिवाय त्याची ट्रीटमेंट ठरवता येणार नाही. आणि आजोबा, हे सगळं समजल्याशिवाय आपणही एक फॅमिली नाही होऊ शकणार. ज्या अर्थी आई तुम्हाला पत्र पाठवायची, त्या अर्थी आईलाही हेच करायचं होतं. तिलाही तुमच्यातलं मिसअंडरस्टँडिंग दूर करायचं होतं. आईची इच्छा म्हणून तरी आपण एक करूया ना. तुम्हाला माहिती नाहीये बरोबर, तुम्हाला कोण सांगणार? बाबा तर बोलतच नाही तुमच्याशी. 5 वर्ष झाली आईला जाऊन. आईच्या जाण्याचा बाबावर खूप परिणाम झाला. त्याने खूप काळजी घेतली माझी, पण मनातून तो एकटाच होता. त्याचं खूप प्रेम होतं आईवर, आणि आजही तितकंच आहे. म्हणून एवढ्या वर्षात त्याने दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नाही. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.